हेलो मुलांनो, आज आपण अमेलगमेशन मध्ये सेकंड क्वेश्चन घेणार आहोत। मून एंड राइजिंग कंपनीचं हे पण मागच्या घेतलेल्या गणिताप्रमाणेच आहे आणि यामध्ये सुद्धा तुम्हाला फक्त न्यू कंपनीच्या बुक्स मधलीच माहिती विचारलेली आहे की कॅल्क्युलेट परचेस कन्सिडरेशन एंड प्रिपेअर द बॅलन्स शीट। तर आधी मी तुम्हाला क्वेश्चन एक्सप्लेन करून सांगणार की एक्झॅक्टली तुम्हाला या अमेलगमेशनच्या क्वेश्चन मध्ये परचेस कन्सिडरेशन कॅल्क्युलेट करताना कोणत्या असेट विचारात घ्यायची आणि कोणत्या लायबिलिटीज विचारात घ्यायची। एक लक्षात ठेवायचं की नेहमी लायबिलिटी मध्ये फक्त परचेस कन्सिडरेशन कॅल्क्युलेट करताना फक्त करंट लायबिलिटीचाच विचार करायचा आणि असेट मध्ये तुम्ही कोणती असेट घ्याल, फिक्स असेट आणि करंट असेल। पण फॉर एक्झाम्पल तुमच्या वेंडर कंपनीच्या बॅलन्स शीट मध्ये जर गुडविल दिली असेल आणि त्या गुडविल वरती जर तुमच्या संपूर्ण कोशामध्ये काही इन्स्ट्रक्शन प्रोव्हाइड केली नसेल तर ती गुडविल परचेस कन्सिडरेशन कॅल्क्युलेट करताना विचारात घेतली जाणार नाही, हे मात्र लक्षात ठेवायचं। मी म्हणाले होते की जर ओल्ड कंपनीच्या बुक्स मध्ये म्हणजेच वेंडर कंपनीच्या बुक्स मध्ये जर गुडविल दिली असेल आणि त्या गुडविल बद्दल समजा क्वेश्चन मध्ये काही इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड जर केली नसेल तर परचेस कन्सिडरेशन कॅल्क्युलेट करताना त्या गुडविलची व्हॅल्यू झिरो राहील। तर आधी आपण बघूया सर्वप्रथम क्वेश्चन मध्ये काय दिलेली माहिती आहे। आधी सर्वप्रथम दिलेली द मून कंपनी लिमिटेड अँड रायझिंग स्टार कंपनी लिमिटेड हॅव अग्रीड टू अमलगमेशन अ न्यू कंपनी सनशाईन लिमिटेड हॅज बीन फॉर्म टू टेक ओव्हर द कंबाईंड कन्सर्न एज ऑन 31 मार्च। मून कंपनी लिमिटेड अँड रायझिंग स्टार कंपनी लिमिटेड हॅव अग्रीड टू अमलगमेशन, म्हणजे याचा अर्थ असा होतो की मून कंपनी लिमिटेड आणि रायझिंग स्टार कंपनी लिमिटेड या दोन्ही कंपनीनी मिळून अमलगमेशन केलेलं आहे आणि या दोन्ही कंपन्यांनी एक न्यू कंपनी काय केली आहे, फॉर्म केली आहे, ज्या कंपनीचं नाव काय आहे, सनशाईन लिमिटेड कंपनी हॅज बीन फॉर्म टू टेक ओव्हर द कंबाईंड कन्सर्न ऑन 31 मार्च। आणि या न्यू कंपनीने या दोन्ही कंपनीची काय केली आहे, टेक ओव्हर केली आहे। काय टेक ओव्हर केली आहे, असेट अँड लायबिलिटी। टेक ओव्हर जेव्हा हा शब्द येतो तर लक्षात घ्यायचा की टेक ओव्हर म्हटल्यानंतर तुमची ओल्ड कंपनी फक्त असेट अँड लायबिलिटी टेक ओव्हर केली जाईल। आफ्टर निगोशिएशन द असेट ऑफ द टू कंपनीज हॅव बीन अग्रीड एज ऑन शोन इन द बॅलन्स शीट। मग तुमच्या बॅलन्स शीटमध्ये मून कंपनीची असेट आणि रायझिंग कंपनीची असेट दिलेली आहे। सो मून कंपनीच्या असेटमध्ये बघा, लँड अँड बिल्डिंग, मशिनरी अँड प्लांट, पेटेंट, स्टॉक, सेंडर डिप्ट आणि कॅश ऍट बँक अकाउंट। तर तुमच्या या ऑल टू ऑल फिक्स आणि करंट असेट आहे, म्हणजे ऑब्व्हियसली तुमच्या नवीन कंपनीने या सर्व ऑल असेट काय केले, ऍक्सेप्ट केले आहे। नंतर आहे रायझिंग स्टार कंपनी। रायझिंग स्टार कंपनीकडे बघा, सर्वप्रथम दिल्यापर्यंत लँड अँड बिल्डिंग, मशिनरी, गुडविल, स्टॉक, सेंडर डिप्ट आणि कॅश ऍट बँक। आता रायझिंग स्टार कंपनीकडे लँड अँड बिल्डिंग ही फिक्स असेट आहे, मशिनरी सुद्धा ही फिक्स असेट आहे, गुडविल बद्दल मी तुम्हाला नंतर सांगते, स्टॉक आहे, करंट असेट आहे, सन अडॅप्टर करंट असेट आणि कॅश ऍट बँक करंट असेट आहे। म्हणजे तुमची फिक्स असेट आणि करंट असेट या दोन्ही ऍक्सेप्टलेल्या आहेत, पण रायझिंग स्टार कंपनीच्या बॅलन्स शीटमध्ये गुडविल आलेली आहे। आणि क्वेश्चनमध्ये बघायचं तर क्वेश्चन फक्त इथेच संपलेला आहे आणि या क्वेश्चनमध्ये गुडविल बद्दल काहीही माहिती दिलेली नाही आहे। तर नियम असा लागतो की ज्या कंपनीकडे, ज्या ओल्ड कंपनीकडे गुडविल असेल त्या गुडविल बद्दल क्वेश्चनमध्ये काही इन्फॉर्मेशन दिली नसेल तर परचेस कन्सेशन कॅल्क्युलेट करताना त्या गुडविलची व्हॅल्यू काय होईल, झिरो राहील। नेक्स्ट आहे बघा, रायझिंग स्टार कंपनीच्या लायबिलिटीमध्ये काय काय दिलेलं आहे, इश्यूड शेअर कॅपिटल, सनराय क्रेडिटर्स, रिझर्व फंड अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट। या संपूर्ण लायबिलिटीमध्ये फक्त माझ्या परचेस कन्सेशन कॅल्क्युलेट करताना फक्त क्रेडिटर्स हीच उपयोगात आली जाईल, म्हणजे क्रेडिटर्स कोणती आहे, तुमची करंट लायबिलिटी आहे। क्वेश्चन मध्ये तुम्हाला विचारलंय शो हाऊ द अमाऊंट पेएबल टू इच कंपनी इज अराइव्ड ऍट द प्रिपेअर द अमलगमेटेड बॅलन्स शीट ऑफ न्यू कंपनी। त्यांनी क्वेश्चन मध्ये विचारलंय की न्यू कंपनीच्या बुक्स मध्ये तुम्हाला फक्त बॅलन्स शीट बनवायचे आणि बॅलन्स शीट तेव्हाच बनवली जाईल जेव्हा तुमचं परचेस कन्सेशन कॅल्क्युलेट होईल आणि जनरलाइज इंट्री जाईल। तर तुम्हाला तीन स्टेप कॅल्क्युलेट करायचे आहे, नंबर वन कॅल्क्युलेट परचेस कन्सेशन, नंबर टू जनरलाइज इंट्रीज इन द बुक्स ऑफ द न्यू कंपनी अँड थर्ड ओपनिंग बॅलन्स शीट ऑफ द न्यू कंपनी। या तीन स्टेप वरती आपण हे क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत। सो मून कंपनी लिमिटेड ही ओल्ड कंपनी आहे, रायझिंग स्टार कंपनी लिमिटेड ही पण ओल्ड कंपनी आहे आणि या दोन्ही कंपन्यांनी मर्ज करून एक न्यू कंपनीची निर्मिती केली आहे, ज्या कंपनीचं नाव काय आहे, सनशाईन कंपनी। सो सनशाईन कंपनी ही तुमची न्यू कंपनी आहे आणि आपण जे इन्फॉर्मेशन बनवणार आहोत, जे अँसर्स कॅल्क्युलेट करणार आहोत, आपण कोणत्या क्वेश्चनमध्ये करणार आहोत, सनशाईन कंपनी लिमिटेडमध्ये करणार आहोत।